गेल्या 5 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं असून जवळपास 73,000 हेक्टरवरील रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केलाय. सर्वाधिक फटका हा कन्नड आणि सिल्लोड तालुक्याला बसलाय. वीज पडून आणि इतर कारणांनी लहान मोठी अशी एकूण 59 जनावरे दगावली आहेत. आधीच दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये अवकाळी पावसाने मोठी भर घातली आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटाने तुफान पावसाला. या पावसाने रब्बी पिकांसह फळबाग आणि पालेभाज्यांचं प्रचंड नुकसान झालं. 46,000 हेक्टरवरील पिके बघता बघता भुईसपाट झाली. काढणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या तर तुरीचा फुलोरा झडून गेला. हरभरा ज्वारी या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एक दिवसाची उघडीप दिल्यानंतर काही ठिकाणी सतत पावसाने तुफान पॅकिंग केली त्यामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीत भर पडली. पावसाळ्यातही झाला नसेल असा पाऊस मागील आठवड्यामध्ये झाल्याचं दिसून आलं. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 73,967 हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा नवा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केलाय. 5 दुधाळ मोठी जनावरे, 51 दुधाळ लहान जनावरे तर ओढकाम करणारी आणि आजारी अशी 3 जनावरे अशी एकूण 59 जनावरे दगावली आहेत तर 8 घरांची अक्षरशः पडझड झाली आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये मान्सून कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव ही 2 तालुके शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केली होती. सुरुवातीला दुष्काळाने शेतकरी त्रस्त होता, आता अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आलाय. यापूर्वीही झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याची मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हैराण झालाय. अनवर अलमनूर जाफर, MCN News, छत्रपती संभाजीनगर.